नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील जामनेर पहूर महामार्गावरील सोनाळा शिवारात जामनेर तालुक्यातील शिंगायतच्या तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने टेचून निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पहूर जामनेर महामार्गावर हॉटेल वृंदावन नजीक सोनाळा पहूर शिव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू वाघ यांची दगडाने टेचून निर्गुण हत्या करण्यात आली। शेतकरी प्रफुल्ल पाटील हे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शेताकडे गेले असता त्यांना लिंबाच्या झाडाखाली दारूच्या बाटल्यांसह 3 ग्लास बाटली जुलाच रक्ताने माकलेला दगड पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली। दगड आणि माती रक्ताने माकलेली होती। प्रमोदचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडापासून शेतात 15 ते 20 फूट अंतरावर फरफटत नेऊन टाकून दिल्याचे आढळून आले। शेतकऱ्यांनी तात्काळ पहूर पोलिसांशी संपर्क केला। पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, किरण गर्जे, तालुका समादेशक भगवान पाटील, रवींद्र देशमुख, विनय सानप, ज्ञानेश्वर ठाकरे, गोपाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली। सदर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जळगाव येथे हलवण्यात आला तर प्रमोद वाघ यांच्या खुनाचे रहस्य अद्याप तरी गुलदस्त्यात असून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेमार्फत 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याबाबतची माहिती मिळत आहे। सदर घटनेचा तपास हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे आपल्या सहकाऱ्यांसह करत आहेत।